2024 लोकसभा निवडणुकांचा दिवसाचे काउंटडाऊन सुरू झालेला आहे. उत्तर प्रदेशच्या 80 मतदारसंघांनंतर लोकसभेला 48 मतदारसंघांचे योगदान करतं आपलं महाराष्ट्र राज्य. या संपूर्ण 48 मतदारसंघांचा इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्य काय असणार आहे याचा आढावा आपण आमच्या विशेष इन्सायडर लोकसभेचा या सिरीजमधून घेत आहोत. मागच्या व्हिडिओत आपला पहिला मतदारसंघ होता उत्तर मुंबई. आजच्या या व्हिडिओत आपण ईशान्य मुंबई या मतदारसंघाकडे पाहणार आहोत. नमस्कार, मी ऋग्वेदा बागवे आणि तुम्ही पाहतात प्राईम टाईम नेटवर्क. प्रमोद महाजन आणि गुरुदास कामत या अशा दिग्गज राष्ट्रीय नेत्यांचा हा मतदारसंघ. एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला देखील राहिला आहे. ईशान्य मुंबईत मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि मानकुर्द शिवाजीनगर हे असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. ईशान्य मुंबईत मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, मुस्लिम, दलित हे असे संमिश्र मतदार आहेत. 2014 लोकसभेच्या निवडणुकांमध्ये किरीट सोमय्या या मतदारसंघातून सहजपणे निवडून आलेले, पण 2019 हे चित्र बदललेलं दिसलं. तत्कालीन भाजप व शिवसेनेच्या युतीच्या वेळी शिवसैनिकांकडून किरीट सोमय्यांविरोधात नाराजी व्यक्त केली गेलेली. त्यात सोमय्या यांची एक सेक्सटेपसुद्धा व्हायरल झालेली. त्यामुळे भाजपला किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करून ही उमेदवारी मनोज कोटक यांना देण्यात आली. ही लढत भाजपचे उमेदवार मनोज कोटक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यात प्रामुख्याने झाली. भाजपने गुजराती उमेदवार नेमल्याने मराठी भाषिकांनी यांच्या पारड्यात मतदान केलंय ही शक्यता नाकारता येत नाही. तर दुसऱ्या बाजूला गुजराती उमेदवारांनी मनोज कोटकांना मतदान केलं हे देखील शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये मनोज कोटक खासदार म्हणून निवडले गेलेले, पण यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपने मनोज कोटकांचा पत्ता कट करून ही उमेदवारी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उतरती कळा पाहून संजय दिना पाटलांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आणि लगेच त्यांच्या पदरी ही उमेदवारी पडली. ईशान्य मुंबई मतदारसंघात संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचा या दोघांचाही प्रभाव आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांचं पारडं जड दिसत आहे. तुम्हाला या मतदारसंघाबद्दल काय वाटतं? राजकीय पक्षांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल तुमचे मत काय आहे हे नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि प्राईम टाईम नेटवर्क या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.